नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी सुप्रिया सरनाईक. चला तर मग पाहूयात काही ठळक घडामोडी. सांगलीत आज गॅस दरवाढीच्या निषेधार्थ मदनभाऊ पाटील युवा मंचाने अनोखे आंदोलन करत सर्वांचं लक्ष वेधलं. वाढत्या गॅस सिलेंडरच्या दराने सर्वसामान्य नागरिक हैराण झालेले आहेत आणि याच महागाईकडे लक्ष वेधण्यासाठी मदनभाऊ पाटील युवा मंचाने सांगलीमध्ये चक्क गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा काढत गॅस सिलेंडरवर अंत्यविधीसुद्धा पार पाडला. महागाई विरोधात अमरधाम स्मशानभूमीमध्ये गॅस सिलेंडरच्या प्रतिकृतीचे दहन करत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माती सावरण्याचा कार्यक्रम करण्यात आला. अंत्यविधीच्या सर्वच धार्मिक प्रक्रिया पूर्ण केल्या. मदनभाऊ पाटील युवा मंचाचे अध्यक्ष आनंद लेंगरे व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हे अनोखे आंदोलन करत महागाईकडे सर्वांचं लक्ष वेधलं. यावेळी महिलांनी सुद्धा आंदोलनात सहभाग घेत सरकारच्या विरोधात शंखध्वनी केला. केंद्र सरकारच्या महागाईला कंटाळून गॅस सिलेंडरनं आत्महत्या केली, त्याचा आता अंत्यविधी सोहळा आम्ही आता केलेला आहे. केंद्र सरकारनं दिवसेंदिवस जी महागाई वाढवलेली आहे ती सर्वसामान्याला न परवडणारी आहे, म्हणून आज गॅस सिलेंडरचा केंद्र सरकारचा निषेध म्हणून आम्ही आज गॅस सिलेंडरचं इथं अंत्यविधी पूर्ण केलेला आहे. त्याचबरोबर इथं प्रेतयात्रा काढून आम्ही हा विधी पूर्ण करून आता इथं रक्षा विसर्जनचाही आम्ही कार्यक्रम घेतोय. मोदी सरकार मोठमोठ्या घोषणा करून महागाई कमी करतो, आजचे दिन आणतो, वर्षाला 2 कोटी रोजगार देतो, मेक इन इंडिया हे मोठमोठे आश्वासन देऊन सत्तेवर आले, पण इथं कुठेही सर्वसामान्य जनतेची महागाई कमी झालेली नाही आहे. म्हणून आमचा संताप आज गॅस सिलेंडर जाळून आम्ही अमरधाम स्मशानभूमीमध्ये व्यक्त करतोय.